विद्यार्थी मित्र हो आपण मागील इयत्तेमध्ये लघु कोण काटकोण आणि विशाल कोण कशाला म्हणायचं याविषयी माहिती घेतलेली आहे या ठिकाणी आपण माहिती पाहत असताना पाहिलं होतं की काटकोणापेक्षा जो लहान असतो त्यास लघुकोण म्हणतात आणि काटकोणापेक्षा जो मोठा असतो त्यास विशाल कोण म्हणतात या ठिकाणी मी दोन स्केच पेनच्या सहाय्यानं तुम्हाला लघुकोन काटकोन काटकोण आणि विशाल कोण कोणतं हे ओळखण्यासाठी सांगत आहे या ठिकाणी जो कोण तयार झाला आहे त्यास आपण लघुकोण असे म्हणतो याच पद्धतीनं आपल्याला अशी जर रचना केलेली असेल तर यास काटकोण असे म्हटले जाते आणि या ठिकाणी जो कोण तयार झालेला आहे त्यास विशाल कोण असे आपण म्हणतो आपण हाताच्या सहाय्यानं देखील कोपरामध्ये दे, लघुकोण काठकोण आणि विशालकोण हे आपण करून पाहू शकतो तर या ठिकाणी आपण मागील इयत्तेमध्ये लघुकोण काटकोण आणि विशाल कोण याविषयी माहिती घेतलेली होती त्याचबरोबर आपण कोण आणि कोणांचे घटक याविषयी देखील आपण जाणून घेतलं होतं या ठिकाणी पहिल्या आकृतीतील जो कोण आहे त्याचे त्याचा प्रकार हा लघु कोण आहे लघु कोण प्रकारातील हा कोण आहे या ठिकाणी यास आपण लघुकोण असं म्हणतो त्याच पद्धतीनं पहिल्या कृतीतील कोणाचं नाव सांगत असताना आपल्याला तीन अक्षरी नाव सांगता येईल कोणत्याही कोणाचं नाव सांगत असताना त्या कोणाचा जो शिरोबिंदू असतो म्हणजेच टोक जे असतं ते मध्यभागी त्या ठिकाणचं अक्षर मध्यभागी यावं इकडं आपण लक्ष दिलं पाहिजे कोण ए बी सी याचे लेखन छोटं कोणाचं चिन्ह काढून ए बी सी आता तुम्ही म्हणाल की लघु कोण असेल तर असं काढायचं विशाल कोण असेल तर वेगळं काढायचं काय तर कोणाचं चिन्ह हे तिन्ही प्रकारच्या कोणाला असंच काढायचं आहे लेखन करताना कोणा छोटंसं चिन्ह काढून ए बी सी लिहायचं आणि वाचण्याचं कोण ए बी सी असं करायचं त्याच पद्धतीनं कोण सी बी ए असं वाचलं तरी देखील चालतं या ठिकाणी बी हा शिरोबिंदू आहे आणि तो कोणाचं नाव सांगत असताना मध्यभागीच येईल इकडं आपण लक्ष दिलं पाहिजे कोण ए बी सी मध्ये कोपरा हा बी ने दर्शवलेला आहे तोच याचा शिरोबिंदू असतो शिरोबिंदूचे नाव बिंदू बी त्याच पद्धतीनं जळ कोणाच्या बाजू कोणत्या असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळी हा कोण तयार होण्यासाठी दोन किरणांची मदत घ्यावी लागलेली आहे ला किरण बी ए आणि किरण बी सी या ठिकाणी बाजूंचं नाव सांगत असताना आपण बाजू बी ए आणि बाजू बी सी किंवा भुजा बी ए आणि भुजा बी सी असं लिहावे लागेल बाजू बी व बाजू बी सी या ठिकाणी पहिल्या आकृतीतील कोणाचे कोणाचा प्रकार त्याचं नाव शिरोबिंदू आणि बाजू याविषयी आपण माहिती घेतली याच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी दिसणारे कोण पी क्यू आर आणि कोण यश टी यू याची माहिती तुम्हाला याच पद्धतीनं लिहावी लागेल दोन नंबरच्या कोणाचे नाव कोण पी क्यू आर किंवा कोण आर क्यू पी शिरोबिंदूचं नाव बिंदू क्यू बाजू क्युपी किंवा क्युआ बाजू क्यू आर कोणत्याही कोणाला दोन बाजू असतात एक शिरोबिंदू असतो विद्यार्थी मित्र आतापर्यंत हो, जे आपण माहिती पाहिली त्याच्यावर आधारित काही प्रश्न पुस्तकामध्ये दिलेले आहेत खालील चित्रात दिसणारे कोण पहा व त्यांचा प्रकार ओळखून त्या चित्राखाली लिहा या ठिकाणी घड्याळामध्ये दोन काट्यांच्या सहाय्य एक कोण तयार झालेला आहे इथं कात्रीच्या पात्यांच्या साह्यानं एक कोण तयार झालेला आहे आणि पक्षाच्या चोचीमध्ये एक कोण तयार झालेला आहे तर हे तिन्ही कोण व त्यांचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहावे लागेल वहीमध्ये अशा पद्धतीचे चित्रे काढून त्याच्या ठिकाणी तुम्हाला त्यांची प्रकारांची नावे लिहावी लागतील त्याचबरोबर प्रश्न क्रमांक दोन आहे खालील सारणी पूर्ण करा या ठिकाणी कोण कोण वेगवेगळ्या कोणांची चित्रे त्यांची नावेही त्या ठिकाणी दिलेली आहेत अक्षरांनी निर्देशित केलेले आहेत आपणास त्या कोणाचे नाव कोणते आहे कोणाचं छोटंसं चिन्ह काढून ते तीन अक्षरे नाव आहे दोन प्रकारे तिन्ही कोणांची त्याच पद्धतीनं कोणाचा शिरोबिंदू या ठिकाणी कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे त्या शिरोबिंदूंची नावं या ठिकाणी आपल्याला लिहावी लागतील आणि कोणाच्या बाजू प्रत्येक कोणास दोन बाजू असतात तर त्या दोन बाजूंची आपल्याला नावं प्रत्येक ठिकाणी लिहावी लागतील अशा पद्धतीनं जरा आठवूया हा आपल्याला भाग या ठिकाणी पूर्ण करावायचा आहे मित्रांनो आपण आता काही रचना या काड्यांच्या सहाय्याने करणार आहेत या ठिकाणी मी स्केच पेनच्या सहाय्यानं तुम्हाला विविध प्रकारचे कोण समजून सांगणार आहे या ठिकाणी दोन्ही स्केच पेन एकावरती एक, एक आलेले आहेत त्यामुळे आता जो कोण तयार झालेला आहे यास शून्य अंशाचा कोण असं म्हणतात कारण यातलं जे माप आहे ते शून्य अंश आहे शून्य कोण आता मी शून्य अंश कोणाला थोडस वाढवतो हो या ठिकाणी जो कोण तयार झालेला आहे त्याच्याविषयी आपण माहिती आधीच्या इयत्तेमध्येच पाहिलेली आहे आता जो कोण तयार झालेला आहे यास आपण लघुकोण असे म्हणतो लघुकोण हा शून्य अंशापेक्षा थोडासा मोठा आणि काटकोणापेक्षा थोडासा लहान असतो लक्षात ठेवा शून्य अंश शून्य अंशापेक्षा मोठा असणारा लघुकोण लघुकोण हा शून्यापेक्षा मोठा असतो आणि काटकोणापेक्षा लहान असतो यानंतर तयार होतो तो, तो म्हणजे काटकोन काटकोणाचं माप हे बरोबर नव्वद अंश असतं नव्वद अंश माप असलेल्या कोणासच आपण काटकोण असे म्हणतो या ठिकाणी आपण लघुकोण काटकोण आणि विशालकोण ही मागील नियतेमध्ये पाहिले आहे विशालकोण म्हणजे नव्वद अंशापेक्षा मोठा कोण आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान कोण आता ज्यावेळी दोन्ही काड्या एकमेकांच्या विरोधात येतील म्हणजे अशा पद्धतीची रचना झाल्यानंतर या अशा कोणास आपण सरळ कोण असे म्हणतो सरळ कोणाचे माप हे एकशे ऐंशी अंश असते जेव्हा सरळ कोण हा आणखी वाढवला जातो त्यावेळी तयार होणाऱ्या कोणास प्रविशाल कोण असे म्हणतात सुरुवातीला काड्या ह्या अशा पद्धतीने एकमेकावरती एक होत्या शून्य अंश थोडा वाढवून लघु कोण स्ट्रेट झाल्यानंतर या ठिकाणी आपण काठकोण पाहिला त्यानंतर विशाल कोण सरळ कोण सरळ कोण एकशे ऐंशी अंशाचा ज्यावेळी एकशेऐंशी अंशापेक्षा आपण पुढे वाढवतो त्यावेळी त्याला प्रविशाल कोण असंही म्हणतात एकश्याऐंशी अंश आणि पुन्हा एकशे ऐंशी अंश वाढवल्यास असा पूर्ण जो अँगल फिरून आलेला आहे बघा शून्य अंशापासून पूर्णपणे फिरून आहे त्या मूळ ठिकाणी फिरून आल्यानंतर जो अँगल तयार होतो त्यास आपण कम्प्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोण असे म्हणतो पूर्ण कोणाचे माप हे तीनशे साठ अंश असते इथंपर्यंत आल्यानंतर एकशे ऐंशी अंश आणि पुन्हा पूर्ण फिरल्यानंतर एकशे ऐंशी अंश असं एकूण तीनशे साठ यास आपण पूर्ण कोण असे म्हणतात आता आपण नंबर सात वरती दिलेली माहिती पाहत आहोत या ठिकाणी प्रथमत शून्य अंश शून्य कोणाचे चित्र दिलेले आहे यामध्ये काड्यामधला कोण शून्य कोण म्हणतात असं सांगितलेलं आहे आणि शून्य कोणाचे माप शून्य अंश असे लिहितात शून्य अंशापेक्षा मोठा कोण वाढवल्यानंतर जो तयार झाला त्यास लघु कोण असे म्हणतात लघुकोणाचे माप हे शून्य अंशापेक्षा मोठं आणि नव्वद अंशापेक्षा लहान असतं या ठिकाणी जो तिसरा कोण आहे त्यास आपण काटकोण असे म्हणतो काटकोणाचे माप हे नव्वद अंश असते या ठिकाणी चौथी जी आकृती आहे ती विशाल कोणाची आहे विशाल कोण हा नव्वद अंशापेक्षा मोठा असतो पण एकशे ऐंशी पेक्षा थोडासा लहान असतो जेव्हा दोन्ही काड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जातात त्यावेळी तयार होणाऱ्या कोणास सरळ कोण असं म्हणतात सरळ कोणाचे माप हे एकशे ऐंशी अंश असते एकशेऐंशी अंश पुन्हा वाढवल्यानंतर म्हणजे सरळ कोण पुन्हा वाढवत गेल्यास प्रविशाल कोण तयार होतो प्रविशाल कोणाचे माप हे एकश्याऐंशी अंशापेक्षा मोठं आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान असतं ज्यावेळी पूर्ण काळी फिरून मूळ जागे येईल त्यावेळी कम्प्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोण तयार होईल आणि पूर्ण कोणाचे माप हे तीनशे साठ अंश असतं या ठिकाणी सरळ कोण सरळ कोण वाढवल्यानंतर विशाल कोण आणि विशाल कोण प्रविशाल कोण आणि प्रविशाल कोण वाढवत गेल्यानंतर या ठिकाणी पूर्ण कोण होतो पूर्ण कोणाचे माप हे तीनशे साठ अंश असते बालमित्रांनो आपण जे कोणाचे प्रकार पाहिले ते पुन्हा एकदा आपण आठवून पाहूया या ठिकाणी दोन्ही काड्या एक एकमेकावरती आहेत त्यावेळी यास शून्य कोण म्हणतात शून्य कोण हा शून्य अंश मापाचा असतो ज्यावेळी शून्य कोण वाढवला जातो त्यावेळी लघुकोण तयार होतो लघुकोण हा शून्य अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान असतो ज्यावेळी पूर्ण काटकोन तयार होईल त्यावेळी त्याचं माप नव्वद अंश असतं नव्वद अंशाच्या कोणालाच आपण काठकोण असे म्हणतो काटकोन पुन्हा वाढवत गेल्यास आपल्याला विशाल कोण मिळतो विशाल कोण हा नव्वद अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असतो काड्याशा एकमेकाच्या विरुद्ध बाजूला गेल्यास या ठिकाणी आपल्याला सरळ कोण मिळतो आणि सरळ कोणाचं माप हे एकशे ऐंशी अंश असतं सरळ कोण पुन्हा वाढवत गेल्यास मिळणाऱ्या कोणास आपण प्रविशाल कोण म्हणतो प्रविशाल कोण हा एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान असतो ज्यावेळी पूर्ण फिरून मूळच्या जागेला येईल त्यावेळी कम्प्लीट जो अँगल असा फू पूर्ण फिरून झालेला आहे त्यावेळी त्या कोणास पूर्ण कोण म्हणतात पूर्ण कोण हा तीनशे साठ अंशाचा असतो आता याच्यावरती आधारित आपल्याला उदारसंग्रह आणि काही प्रश्न पाहायचे आहेत आपल्याला माहीतच आहे की गणित हा आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी घरामध्ये खेळताना प्रत्येक ठिकाणी उपयोगी येणारा विषय आहे या ठिकाणी गणित माझा सोबती जत्रेत घरात आणि बागेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जत्रेमध्ये आपण गोल गोल फिरणाऱ्या पाळण्यामध्ये बसत असतो त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आप चित्र दिलेलं तर चित्रा या चित्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोण आणि कोठे पाहायला मिळतात हे आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी विविध रचनांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोण पाहायला मिळतात आपण जे लघु कोण विशाल कोण शून्य कोण प्रविशाल कोण काठकोण सरळ कोण आणि पूर्ण कोण पाहिले ते आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतात त्यांची आपल्याला नावे लिहायची आहेत त्यानंतर आपण घरामध्ये जो वारे घेण्याचा कागदी पंखा वापरतो त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा पद्धतीचा कोण तयार झालेला पाहायला मिळतो तर तो, तो कोणाचा कुठला प्रकार आहे ते आपल्याला सांगायचं आहे बागेमध्ये खेळत असताना आपण सी स्वावर बसतो तर त्याच्यावरती आपण कोण आपल्याला या ठिकाणी दोन तीन प्रकारचे कोण आपल्याला पाहायला मिळतात तर ते कुठल्या कुठल्या प्रकारचे कोण या ठिकाणी तयार झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी एक विशिष्ट कोण आहे मागे टेकण्या या ठिकाणी विशिष्ट कोण आहे या पट्टीमध्ये एक प्रकारचं कोण आहे तर ते कुठले कुठले कोण आहे त्यांचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत यानंतर आपण सराव संच क्रमांक दोन हा पाहणार आहोत सराव संच दोनमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक जोड्या लावा यामध्ये कोणाचे प्रकार आणि कोणाचे नाव माप आणि कोणाचा प्रकार पाहणार आहोत या ठिकाणी कोणाची माप दिलेले आहेत आणि या ठिकाणी कोणाचे प्रकार दिलेले आहेत मापानुसार तो कोण कुठल्या प्रकारचा येतो ह्याविषयी आपल्याला माहिती सांगायची आहे या ठिकाणी खाली कोणाची मापे दिली आहेत त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा मापावरून प्रकार लिहायचा आहे या ठिकाणी आपण पाहत असताना आपण पाहिलेलं आहे की शून्य अंशाचा जर कोण असेल तर त्याला शून्य कोण म्हणतो शून्य ते नव्वद असेल तर त्याला लघु कोण म्हणतो नव्वद ते एक नव्वद अंशाचा असेल तर काटकोन नव्वद ते एकशेऐंशी असेल तर आपण त्याला विशाल कोण म्हणतो एकशे ऐंशी अंशाच्या कोणास आपण सरळ कोण म्हणतो एकशे ऐंशी ते तीनशे साठ पर्यंतच्या कोणास प्रविशाल कोण म्हणतो आणि तीनशे साठ अंश कोणाच्या आपण पूर्ण कोण म्हणतो तर त्यानुसार या ठिकाणी या जोड्या लावताना किंवा कोणांचे प्रकार लिहिताना आपल्याला त्याची मदत होईल खालील आकृत्या पहा व कोणांचा प्रकार लिहा आता आपण स्केच पेनच्या सहाय्यानं किंवा काड्यांच्या सहाय्याने जे प्रकार पाहिले आहेत तेच आठवून आपण काय करायचं आहे या ठिकाणी दिसणाऱ्या कोणाचा प्रकार कुठला कुठला आहे तो आकृती काढून त्याच्या समोर आपण वहीमध्ये लिहायचा आहे प्रश्न क्रमांक चार सोडवत असताना कोण मापकाच्या सहाय्याने लघु कोण काठकोण आणि विशाल कोण काढायचा आहे आपल्याला कोण मापकाच्या सहाय्यानं आपण इयत्ता पाचवीमध्ये छोटे छोटे कोण काढायला शिकलो आहोत तर ते कोण काढत असताना लघु कोण एखादा लघु कोण काटकोण आणि विशाल कोण हे काढत असताना कोण मापकाचा वापर करायचा आहे कोण मापकाचा वापर करून विशिष्ट मापाचाच आपल्याला कोण काढायचे आहेत धन्यवाद